Look. कोई मूल आहे त्यांचे शोध मोहित राघवले ते घेऊन टाकू सर आपण त्यामध्ये आपण 297 एक लाईन पण पॉझिटिव्ह होती. मोबाईल चालू करा रेकॉर्डिंग. सर गेल्या कोरोनाच्या 6 महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये बेपत्ता असल्याच्या किती तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुषाचा किती संख्येचा समावेश आहे आणि यामध्ये कितीचा शोध लागलेला आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2021 पासून 30 जून 2021 म्हणजे या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण मिसिंगचे 432 प्रकरणं दाखल आहेत. त्यामध्ये 480 लोक मिसिंग झालेले आहेत. त्यामध्ये भिन्न भिन्न वयोगटानुसार त्यांचा समावेश आहे. त्यापैकी 173 पुरुष आणि 307 महिलाचा समावेश आहे. यापैकी आपल्याला 242 मिळून आलेले आहेत. बाकीच्यांसाठी शोध चालू आहे. त्यांच्या मिसिंग ज्या होतात त्यामध्ये तर थेट गुन्हे दाखल होतात आणि तो तपास केला जातो आणि त्यांचा शोध घेतला जातो. मॅडम, कोरोनाच्या ज्या 6 महिन्याच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 480 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत बेपत्ता होण्याच्या, काय लिंकेज म्हणजे कारण असू शकतं? यामागचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे कोरोना काळामध्ये मुलांच्या हातामध्ये अभ्यासाच्या निमित्ताने देण्यात आलेले त्यांचे वैयक्तिक मोबाईल आहेत. ते अभ्यास तर दिवसभर करत असतात, ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त ते विविध ॲप्सद्वारे विविध मित्रमंडळींसोबत चॅट पण करत असतात. तर प्रामुख्याने होतं काय आहे की एकदा मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिले की त्यांना त्याची क्रेज वाढत जातं आणि ते त्या हव्यासापोटी त्यामध्ये आणखी गुरफटत जातात आणि त्यांना एवढं मित्रमंडळी आणि फ्रेंड सर्कल वाढतं की त्यामध्ये काही चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची असतात. आणि मग वाईट मित्रमंडळीमध्ये जर ते आले तर चॅटिंग करत करत ते एका वेगळ्या वाम मार्गाने निघून जातात. तर हे एक सर्वात प्रमुख कारण आहे की मुलं वाईट कंपनीमध्ये बॅड कंपनीमध्ये येऊन घरातून बाहेर निघून जाण्याचं हे सर्वात मूळ कारण आहे. दुसरा विषय असा की याचं जे प्रमाण वाढतं घरामध्ये कुठेतरी पालकांचा आणि मुलांचा संवाद कुठेतरी कमी पडतोय. बिलकुल, यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण की पालकांनी शाळेच्या वेळापत्रकामध्येच मुलांच्या हातात मोबाईल द्यायला पाहिजे, त्यानंतर तो मोबाईल त्यांनी स्वतःजवळ ठेवून घ्यायला पाहिजे आणि बालक आणि पालकामध्ये जास्तीत जास्त संवाद कसा वाढेल, त्यांच्यामध्ये जिव्हाळा आणि प्रेम एकमेकांमध्ये जे आपण म्हणतो कम्युनिकेशन कसं वाढेल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. मोबाईलमुळे काय झालं आहे की आजकाल बालक आणि पालकांमध्ये कम्युनिकेशन गॅप वाढत चाललेला आहे. तर मला असं वाटतं की जर बालक आणि पालकामध्ये जर सलोखा जिव्हाळा आणि कम्युनिकेशन जर वाढलं तर नक्कीच अशा प्रकारच्या वाईट प्रथांना मुलं बळी पडणार नाही आणि मुलं अशा प्रकारच्या घटना घडतील आणि मुलं घरातच पालकांसोबत जास्त व्यवस्थित आणि सेफ राहतील, सुरक्षित राहतील.